मित्रांनो, अमृता पताडे माझ्या ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आत्ता मी आहे ते सोन प्रयागला. तर केदारनाथ यात्रेसाठी आमचा प्रवास चालू झाला तो मुंबईहून आम्ही ट्रेनने आलो ते दिल्लीला. एक 12 ते 13 तासाचा प्रवास करून दिल्लीला पोहोचलो. मग त्यानंतर दिल्लीवरून आम्ही दुसरी ट्रेन केली ती हरिद्वारसाठी. आणि हरिद्वारवरून 253 किलोमीटरचा बसने प्रवास करत आम्ही येऊन पोहोचलो ते सोन प्रयागला. तर सोन प्रयागवरून आमची जर्नी स्टार्ट झाली आहे. तर इथे माझे टीम मेंबर्स आमच्यापासून थोडे दूर होणार आहेत, कारण हे जाणार आहेत घोड्यावरून आणि आम्ही जाणार आहोत पायी. किती तिकीट होती आणि कसं वाटतंय घोड्यावरून? नाही नाही, फक्त जाण्याचे, फक्त जाण्याचे. फर्स्ट एक्सपिरियन्स आहे. चालेल. मग तुमचा रूट वेगळा आहे आणि आमचा रूट वेगळा आहे. आता आम्ही डायरेक्ट भेटणार आहोत ते वरती केदारनाथला. चला त्यांना बाय करूया आणि आता आपण भेटूया पुढे. बाय. तर इथून तुम्ही घोड्यांची बुकिंग करू शकता. कालच पाऊस पडल्यामुळे रस्ता पूर्ण इथे खराब झालेला आहे आणि अशातच वाट काढत आता आम्हाला वरती पोहोचायचंय. मी सोनप्रयागला थांबलेलो आणि तिथून सकाळी 4 वाजताच आम्ही आमचा ट्रेक चालू केला. त्यानंतर आम्हाला इथे 2 तास तरी थांबावं लागलं, कारण लाईन भरपूर होती आणि अजून 2 तास थांबावं लागलं असतं. त्यामुळे आम्ही चालण्याचा निर्णय घेतला. तर आता पुढे 1-6 किलोमीटर चालायचं आहे आणि मग आम्ही पोहोचणार आहोत ते गौरीकुंडला. आणि तिथून मग आमचा ट्रेक चालू होणार आहे तो केदारनाथसाठी. तर केदारनाथसाठी पुढे आम्हाला टोटल 17 किलोमीटरचा प्रवास आहे. तर आत्ता आमचा हा ट्रेक होणार आहे तो 17 आणि 6 किलोमीटर, असा टोटल 22 किलोमीटरचा आमचा ट्रेक होणार आहे. आता तर सकाळचे 6 वाजलेत, माहीत नाही आम्ही कधी पोहोचू. ह्या स्पीडने गेलो तर तुला काय वाटते अंदाज किती वाजेपर्यंत पोहोचू? 11-12 तास बघू. पण छान वाटतंय, कारण क्लायमेट खूप मस्त आहे. थोडं काल पाऊस आलेला अशी माहिती आम्हाला इथून मिळाली, त्यामुळे आज पण पाऊस येईल असं चांगलं जात आहे. त्यामुळे आता काय माहीत नाही की कसं असणार आहे. तर इथे 2 मार्ग झाले आहेत. हा रस्ता जातोय तो घोड्यांसाठी, घोड्याच्या मार्गाने जात असेल तर ह्या रूटचा वापर करावा लागतो. आणि आम्ही चाललो इथे पायी आणि आमच्यासाठी हा दुसरा रस्ता. तर असं पायी चालताना पण खूप छान वाटतंय, कारण दोन्ही बाजूंना खूप मस्त निसर्ग आहे. इथे तुम्ही बघू शकता खूप घनदाट झाडी आणि खाली इथे एका बाजूने नदीसुद्धा वाहते आणि ती नदी आहे मंदाकिनी नदी. आणि पुढे जाऊन या सगळ्या नद्या भेटतात सुद्धा. तर आता 2 तासानंतर आम्ही पोहोचलो इथे गौरीकुंडला आणि इथे पाऊस चालू झालाय. खूप चिखल आहे आणि चालायला सुद्धा होत नाही, कारण अक्षरशः लोकांची गर्दी झाली आहे. तर इथे सुद्धा वरती आल्यानंतर घोड्यांचा पॉइंट आहे जिथून तुम्ही घोडे घेऊ शकता आणि इथून घोड्यावरून प्रवास करू शकता. तर इथे खूप सारी लोक घोडे घेण्यासाठी गर्दी केलेली आहे. आम्ही तर पायीच चाललो आहे आणि इथे बघू शकता तुम्ही ओढे वगैरे व्हायला लागलेत. तर पाऊस भरपूर पडतोय. आता बघू पुढचा प्रवास कसा होणार आहे. असाच चिखल असेल तर बराच वेळ लागेल आम्हाला. जेवढी आमची अपेक्षा आहे आम्ही 1-9 वाजेपर्यंत पोहोचू, तर त्यापेक्षा अधिक वेळ लागण्याची शक्यता आहे. तर आता क्लायमेटवरतीच डिपेंड आहे की आम्ही किती वाजता पोहोचू. चालायला सुद्धा आम्हाला जागा नाही आहे, मध्येच घोडे मध्येच लोक, फारच गर्दी झाली आहे.
सगळा चिखल झालेला आहे, रस्त्याची अक्षरशः वाट लागली आहे। आता आम्ही अजून एक हॉल्ट घेतलेला इथे गरम गरम चहा आणि मॅगीचा। शेवटच्या शिडीवर गर्दी असणार। आता आम्हाला ऑलमोस्ट चालून 3.5 तास झालेले आहेत, त्यात आम्ही जरा टी ब्रेक साठी थांबलो। तर पाऊस तर कंटिन्यूअस चालू आहे, त्यामुळे आम्हाला ते सगळे रेन शेटर वगैरे घ्यावं लागलं। आम्ही थंडीचे कपडे घेऊन आलो, तुम्हाला मी सांगितलं जसं पावसाचे दिवस वाटतात तर दोन्ही क्लायमेट आता इथे अनुभवायला लागले। इथे अशा प्रकारे माणसांना कॅरी करण्यासाठी डोली आहे। देखो ये प्रसाद है भगवान का। ये क्या है? स्वाद भरे शक्ति में जन्नत है। 10 रुपए में काम करे एकदम भारी। चलो 10 रुपए गाठाई से हा असा नवरा कधी पाहिला का तुम्ही? जो बायको इथे बरीच असे वृद्ध लोक आहेत जे हे ट्रेक चढतायत एवढ्या पावसात सुद्धा। इथेच मध्ये चालत असताना मध्येच धुकं तयार झालंय आणि खूप सुंदर वाटतंय। पाठीमागे सगळं धुक्याने भरून गेलंय, पुढे आता रस्ता दिसेल की नाही ते माहिती। केदारनाथ अजून 14 किलोमीटर आहे। घोडा लेके जा रहे हो? घोडा नहीं मिलेगा नहीं मिले, मिल रहा है देखना पड़ेगा ऊपर कहाँ पे रहेगा। तो इनके पास बहुत लगा था घोड़ा लिया हमने। आपका एज क्या है? एज 72। वाइफ को मुझको मैं तो चेक कर लूंगा। अच्छा हिम्मत कर रहा हूँ। हिम्मत कर रहे हो और आपकी हम हिम्मत जुटा। हाँ यंग हो आप, तो हमारी बेबी से बड़े छोटे हो। तो भी हम लोग को अभी हम यूनिवर्सिटी जाके आया। हाँ 6 किलोमीटर उससे भी हाई स्कीम है। आप करके आए जाके? दो दिन जाके आया, दो दिन रात जाके रखा हूँ मैं। बहुत अच्छे बहुत सही है। आंटी जी भी है। आंटी जी नमस्ते। आप भी इतना चढ़ के जाओगे? वाह हम मुंबई से हैं। हाँ। हाँ। तो हाँ, चलो बाय। जंगल चेट्टी तर आता आम्ही थांबलो होते जंगल चेट्टी या ठिकाणी। तर या 16 किलोमीटरच्या प्रवासामध्ये आपल्याला अनेक ठिकाणी स्टॉल भेटतात आणि आता पाऊस पडतोय, वातावरण एकदम थंड झालंय, धुकं आहे, त्यामुळे आम्हाला मध्येच गरम गरम भजीचा वास आला आणि म्हणून आम्ही इथे थांबलो आहोत। तर इथे गरम गरम भजी, मॅगी आणि चाय याचा आता आम्ही इथे आनंद घेणार आहोत। काही प्रवासी खातात चालणं कमी आणि खाणं जास्त होत आहे, बरोबर मजा येतं। तुम्ही जरूर या, प्रत्येक माणसाला काय काय करायला भाग पाडते तुम्ही बघत असाल। मराठीचे अभिनेते, दिग्दर्शक आणि संजय महेश मांजरेकर या ठिकाणी भजी येताना आपल्याला दिसत आहेत। ओके आणि हा एपिसोड अमृता पाताळेचा जरी असला तरी तो स्ट्रगलर सालामध्ये टाकायला काहीही हरकत नाहीये आमची। सोबत काही सह्याद्रीचे ट्रेकर्स आहेत आता। ओके तो प्रणील आहे, त्याच्यावर आपली रुपाली सुद्धा आहे। ओके ही सह्याद्रीची ट्रेकर आहे आणि खासियत यांची पाहाल तुम्ही तर ही बॅग, ही बॅग सकाळी पॅक करताना डायलॉग मारला होता की आम्ही रेंज ट्रेक करतो, आम्ही लिंगाणा करतो, आम्ही सह्याद्रीचे वारकरी आहोत आणि हे सह्याद्रीची वारकरी आम्ही थकणार नाही आहोत। आणि ते खरं झालंय आणि हे अजिबात थकले नाही आहे, त्यांच्या चेहऱ्यावर जाऊ नका। ओके चेहरा जरी गोंडस असला तरी खरंच थकले नाही आहेत ते, मी प्रामाणिक सांगतोय मी तुम्हाला। ओके आणि ह्याने सुद्धा इथे हॉल्ट घेतलाय, भटकंती ती महाराष्ट्राची। सो असंच इनडायरेक्टली आमचं प्रमोशन या व्हिडिओच्या माध्यमातून होत राहत आहे, त्यामुळे अमृता पाताळे ब्लॉग या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा। केदारनाथ बहुत दूर आहे लेकिन जाना जरूर आहे आणि याच विश्वासाने भटकंती महाराष्ट्राची ही टूर आयोजित करतं। जर तुम्हाला देखील तुमचं स्वप्न असेल केदारनाथ दर्शनाचं तर तुम्ही नक्कीच भटकंती महाराष्ट्राचीला कॉन्टॅक्ट करू शकता आणि याची डिटेल्स अमृताने डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे। ओके जीप जड झाली आहे कारण थंडीच तशी आहे, सांभाळून घ्या मंडळी। तर
16 किलोमीटरचा हा प्रवास आधी करताना खरंच टेन्शन होतं की करू शकणार की नाही शकणार आणि कसं असेल, पण खरंच आता अगदी स्फूर्ती येते आहे आणि काहीच वाटत नाही आहे की एवढं अंतर कापलं आहे आणि अजून थोडं बाकी आहे. तर इथे बऱ्याच ठिकाणी मध्ये मध्ये असे पाण्याचे टाके आहे जिथे घोड्यांना पाणी पाजलं जातं. तर बऱ्याच ठिकाणी हे घोडे असे हॉल्ट घेतात आणि नंतर परत त्यांची सवारी चालू होते. तर आता चालताना माझ्या मागे बघू शकाल पूर्ण धुक्याची चादर पसरली आहे म्हणून इथे थांबली आहे बघायला. तर अगदी मस्तच वातावरण झालंय, पाऊस एकदम बारीक बारीक पडतोय आणि इथे पूर्ण असं हे धुकं पसरलंय. पुढे वरती धुकं जर असेल तर चालताना थोडं खरंच प्रॉब्लेम होईल, पण खरंच हे वातावरण एवढं छान आहे की याचा अनुभव घ्यायलाच खूप मजा येते आणि निसर्गाचं हे एवढं छान रूप इथे बघायला भेटतं. इथे असं माणसं हा मला आमचं ओझं कॅरी करायला होत नाही आणि इथे हे लोक माणसाचं ओझं कॅरी करतायत. खरंच पूर्ण धुकं धुकं आता आलेलं आहे. इथे काहीच दिसत नाहीये. जो दिसत होता थोड्या वेळापूर्वी व्ह्यू तोही अगदी धुक्यामध्ये दडून गेलाय. तरी ते रस्त्यामध्ये बऱ्याच ठिकाणी शौचालयाची सोय सुद्धा आहे, तसेच मेडिकल फॅसिलिटी सुद्धा अवेलेबल आहे. इथे बऱ्याच ठिकाणी अशी बोर्ड आहेत आणि मेडिकल फॅसिलिटी अवेलेबल करण्यात आली आहे. तर या पॉईंटवरती मला हा बोर्ड दिसला, इथे इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत की इथे ऑक्सिजनचे लेवल टेस्ट करून 10 मिनटं विश्राम करून मगच पुढे यात्रा सुरू करायचे. तर इथे काही नागरिक आलेले आहेत, इथे ऑक्सिजनचे लेवल टेस्ट करून मग पुढे जायचे. तर मित्रांनो आता संध्याकाळचे 3:30 झाले आहे आणि आता आम्ही परत आमचा प्रवास चालू केलाय ते केदारनाथच्या दिशेने. मध्ये दुपारी खूप पाऊस पडलेला आणि अक्षरशः खूप धुकं होतं आणि त्यामुळे थंडी खूप झालेली, म्हणजे आमचे हात वगैरे अगदी गारटलेले आणि त्यामुळे सगळ्यांना जरा म्हणजे भीतीचं अवतरण झालेलं. त्यामुळे आमच्या अर्धा ग्रुपने रिटर्न जाण्याचा निर्णय घेतला आणि आता आम्ही अर्धा ग्रुप पुढे आता परत चालू झालाय आणि आता परत पाऊस पडायला सुरुवात झालाय. तर बघू आता कितपत आम्हाला हे कव्हर करता येईल. आणि वरती बर्फ तर खूप आहे, मायनस मध्ये पण टेम्परेचर आहे असं बोलतायत. तर एक्झॅक्टली माहीत नाही पण 2 degrees वगैरे टेम्परेचर आहे. जी लोक वरती गेली ते आता आम्हाला सांगत होती. तर बघू आम्हाला कितपत जाता येत आहे. तर आजचा आमचा दुसरा दिवस, काल रात्री क्लायमेट खूप खराब झाल्यामुळे आम्हाला बेस कॅम्पपर्यंत, म्हणजे आमचे जिथे स्टे होता तिथपर्यंत नाही जाता आलं. म्हणजे बेस कॅम्पच्या वरती मंदिरामध्ये आमचा स्टे होता. तर आता आम्ही खालीच रेंटवरती मग टेंट घेऊन इथे राहिलो. आता आम्ही चाललो ते आमच्या हॉटेलवरती आणि तिथूनच 15 मिनटावरती मंदिर आहे. तर आता फायनली आम्हाला मंदिराचं दर्शन होणार आहे आणि बघू शकता सगळीकडे काल रात्री हा बर्फ जमलेला आहे आणि टेंटच्या बाहेरसुद्धा सगळीकडे बर्फच बर्फ होता. तर इथे ही लाईन लागली आहे ती मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी. 1-3 तास या लाईनमध्ये उभं राहावं लागणार आहे आणि इथे तुम्ही बघू शकता मंदिराचा कळस दिसायलाच लागलाय. तर आम्ही डायरेक्ट मुखदर्शन घेणार आहोत ज्याच्यासाठी लाईन नाही आहे. प्रचंड गर्दी आहे कारण 2 वर्षानंतर केदारनाथचं मंदिर ओपन झालंय, त्यामुळे भाविकांची अक्षरशः इथे फार तुंबड उडाली. हाच तो मोठा दगड आहे जो केदारनाथमध्ये जेव्हा ढगफुटे झालेली तेव्हा हा दगडामुळे मंदिराचं रक्षण झालं आणि हा दगड इथे येऊन थांबला आणि पाणी दोन्ही बाजूला विभागल्यामुळे या मंदिराचं रक्षण झाले.
फाइनली अथक परिश्रमानंतर आमचं दर्शन करून झालेलं आहे आणि दर्शन घेतल्यानंतर जेवढं आम्ही इथे येण्यासाठी कष्ट घेतले त्याचं खरंच सार्थक झाल्यासारखं वाटलं आणि इकडचं निसर्ग एवढा छान आहे की स्वर्गात आल्याचंच भास होतोय. तर आता आमची रिटर्न जर्नी चालू झाली आहे आणि आता जाण्यासाठी आम्ही घोडे किंवा हेलिकॉप्टरचा पर्यायी मार्ग बघतोय. हेलिकॉप्टर फुल आहेत त्यामुळे बघू घोड्यानेच आम्ही जाऊ. इथे अशी हेलिकॉप्टरची सुद्धा सोय आहे. आम्ही हेलिकॉप्टरसाठी ट्राय करत होतो पण काही आमची सोय झाली नाही. तर आता आम्ही चाललोय ते घोड्यानेच रिटर्न. तर मंदिराकडे घोडे येत नाही त्यामुळे 1 किलोमीटर अंतरावरती घोड्यांचा स्पॉट आहे तिथून आता आम्ही घोडे करणार आहोत. 1750 हा गव्हर्नमेंट रेट आहे रिटर्न जाण्यासाठी. फायनली आता आमची जायची वेळ झालेली आहे. आम्ही हेलिकॉप्टरसाठी ट्राय करत होतो पण आम्हाला नाही भेटलं. तर आता आम्ही रिटर्न घोड्याने चाललोय. तर घोड्याचे चार्जेस आहेत 1750 आपल्याला खाली जाण्यासाठी आणि जेव्हा मी वर येत होतो तर ते चार्जेस होते 2550. तर असे आहेत. मी तुम्हाला रेकमेंड करेल जर तुमच्याबरोबर ओल्ड लोक असतील तर तुम्ही हेलिकॉप्टर किंवा घोड्याचा पर्याय करा. इथे फिट टू सुद्धा उपलब्ध आहेत तर त्याचा सुद्धा तुम्ही पर्याय करू शकता.